नाशिकच्या धोकादायक काझीगडीवर काल रात्रीच्या सुमारास दोन घरं कोसळलेत. दृश्यांमध्ये आपण जी बघतो आहोत ती नाशिकची काझीगडी आहे, जी गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर चर्चेत आहे. कारण प्रत्येक पावसाळ्यात पालिका प्रशासनाच्या वतीनं काझीगडीवरील रहिवाशांना स्थलांतरित होण्यासंदर्भातल्या नोटीस बजावल्या जातात. मात्र स्थलांतरित नेमकं कसं व्हायचं आहे, कुठे व्हायचं आहे यावरून जो वाद सुरू आहे त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही आहे. परिणामी अत्यंत धोकादायक परिस्थितीत हे रहिवासी या ठिकाणी राहत आहेत. प्रत्येक पावसाळ्यात इथल्या जवळपास 150 घरांना, परिवारांना नोटीस बजावून पालिका प्रशासन मोकळी होते. मात्र अत्यंत हलाकीच्या आणि धोकादायक परिस्थितीत या परिवारांना या ठिकाणी गुजराण करावा लागतो आहे. काल रात्रीच्या सुमारास दोन घरं जे आहेत ते या गडीवरून खाली कोसळले. सुदैवानं घरात कोणी नसल्यामुळे जीवितहानी झाली नसली तरी इतर घरांमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. गडीच्या अगदी कडेला हे घरं जे आहेत ते या ठिकाणी बांधले गेलेले, ज्यामध्ये खरं तर अनेक परिवार देखील राहतात. आणि त्यामुळे जर येणाऱ्या दिवसांमध्ये या ठिकाणी परत काही अपघात झाला, काही दुर्घटना झाली, तर त्याला जबाबदार नेमकं कोणाला धरायचं असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जातो आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.